शरद कारखान्यात रोलर पूजन. शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे या कारखान्याच्या 2022-23 या हंगामासाठीची पूर्वतयारी सध्या वेगाने सुरू असून याचाच भाग म्हणून बुधवारी कारखान्यात मिल रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर बाप्पासाहेब चौगुले यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन झालं. नंतर कारखान्याचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते व मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत मिल रोलरचे पूजन करण्यात आलं. येणाऱ्या हंगामामध्ये पूर्ण क्षमतेनं गाळप करण्यासाठी कारखान्यातील सर्व यांत्रिक बाबी अद्ययावत करण्याचं काम अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून सुरू आहे. काही दिवसातच हे काम पूर्ण होत असून यावर्षीच्या गळीत हंगामात उच्चांकी गाळप करण्यासाठीची तयारी कारखाना प्रशासनाकडून सुरू आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन थबा कांबळे, संचालक डी बी पिष्टे, सुभाषसिंग राजपूत, एस के पाटील, अण्णासा सुतार, गुंडा येरकर, संजय बोरगावे, संजय नांदणे, अजित उपाध्ये, लक्ष्मण चौगुले यांच्यासह रावसाहेब चौगुले, बाबासाहेब भोकरे, जवाहर पाटील, आदिनाथ आरवाळे, दिलीप मगदुम, भैरू हंकारे, राजकुमार भोसले, भरत चौगुले, सी बी पाटील, आनंदा कुंभे, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी ए आवटी यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.